आज मी तुम्हाला उपवासाचा एक टेस्टी पदार्थ दाखवते. हे आहे डांगर. उपवासाचं डांगर किंवा बटाट्याचे डांगर. हे डांगर उपवासालाच करायला पाहिजे असं काही नाही. ते इतकं टेस्टी असतं की तुम्ही मध्ये अर्धे सुद्धा करून खाल. कधी कधी बघा, आपल्याला टेस्टी हवं असतं पण थोडंच हवं असतं, अशावेळी तुम्ही हे डांगर करा. इतकं टेस्टी लागतं की तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाल. हे बघा, तुम्ही असं समोर ठेवून दिलं तर 2 मिनिटात हे फस्त होऊन जाईल. उपवासाचे सगळे पदार्थ तेलकट तुपकट असतात, पण इथे अगदी कमी तुपाचा वापर करून हा पदार्थ आपण तयार करू शकतो. तूपसुद्धा अगदी कमी लागतं, म्हणजे तुम्ही तुपाबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही नुसतंसुद्धा खाऊ शकता. करायला अगदी सोपा आहे. अक्षरशः 2 ते 5 मिनिटात हा तयार होतो. याचं साहित्यसुद्धा आपल्या सगळं घरी असतं. माझे उपवासाच्या पदार्थांचे बरेच व्हिडिओ आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. तिथेसुद्धा मी खूप वेगळ्या प्रकारचे उपवासाचे पदार्थ दाखवलेले आहेत. नमस्कार, श्रेयाज रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच, तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग आता बटाट्याचं डांगर करूया. बटाटे उकडून घेतलेले आहेत. 1/2 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, तुमच्या चवीनुसार घाला. चवीचं मीठ घेतलेलं आहे. हे साबुदाण्याचं पीठ आहे. जिऱ्याची पावडर आहे, 1/2 चमचा घेतलेली आहे. इथे थोडीशी चिंच घेतलेली आहे. आपल्याला चिंचेचा कोळ तयार करून घ्यायचा आहे. हे साबुदाण्याचं पीठ मी रेडीमेड घेतलेलं आहे, तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता. साबुदाणा भाजून घ्यायचा आणि मिक्सरवर त्याची पावडर करून घ्यायची, ती नंतर चाळून घ्यायची. चिंचेचा कोळ तयार केलेला आहे. चिंचेमध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आहे आणि त्याच्यात कोळ तयार केला आहे. बटाटे सोलून घेते. सोलून घेतले तर आता बारीक करून घेते. हे छान एकजीव करून घ्यायचं. हा बटाट्याचा गोळा 1 बाउल झालेला आहे, अगदी भरून झालेला आहे, अगदी वरपर्यंत भरलेला आहे. 1 बाउल भरून असा हा बटाट्याचा गोळा झालेला होता. त्याला 1 बाउलला थोडंसं कमी असं साबुदाण्याचं पीठ ह्याच्यात मिक्स करते, किंवा तुम्ही सपाट बाउल साबुदाण्याचं पीठ मिक्स केलं तरी चालेल. लागलं तर थोडंसं घालीन मी नंतर. थोडं लाल तिखट 1/2 चमचा घाला, तुमच्या चवीनुसार घाला. हे तिखटच जास्त चांगलं लागतं. थोडी जिऱ्याची पूड आहे, 1/2 चमच्याच्या वर आहे थोडीशी. जिरं भाजून ही पूड केलेली आहे. चवीचं मीठ घालतीये. याचं माप असं काही नाही, थोडंसं कमी जास्त झालं तरीसुद्धा हरकत नाही. चव त्याची छान आली पाहिजे. मी 2 चमचे चिंचेचा कोळ घालतीये. आता हे छान मिक्स करून घेऊया. लागलं तर मीठ चिंचेचा कोळ घालायचा. उपवासाचे सगळे पदार्थ तेलकट तुपकट असतात. इथे अजिबात तेलातुपाचा वापर नाही आहे. तुम्ही हे खाताना थोडंसं तूप लावून खाल्लं तर चालेल, पण तूप न लावता खाल्लं तरीसुद्धा हे छानच लागतं. मला स्वतःला हे खूप आवडतं. थोडंसं तिखट घातलं. तुम्ही चव बघून ह्याच्यात सगळं घालू शकता. चिंचेचा कोळसा तुम्हाला जर अजून हवा असेल, थोडंसं आंबट अशी चव हवी असेल, तर अजून 1/2 चमचा चिंचेचा कोळ घालायचा ह्याच्यात. हे छान कालून झालेलं आहे. आता आपल्याला हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरचं जार घेतलेलं आहे, त्याला थोडंसं तूप लावते. त्यामुळे काय होतं, जेव्हा हे मिक्सरमधनं फिरवू तेव्हा ते ह्याला चिकटत नाही. 2 थोडं मिक्सरमधनं फिरवून घेऊ. मिक्सर ऑन ऑफ करत फिरवून घ्यायचं. अगदी 2 मिनिटात होतं, 2 मिनिटं पण नाही, 1 मिनिटात होतं हे. आता उरलेलं मिक्सरमधनं फिरवून घेते. थोडंसं हाताला तूप लावते आणि हे मळून घेते. हे छान मळून घ्यायचं. तर असं हे आपलं डांगर तयार झालेलं आहे. तुम्ही बघितलं असेल, ह्याला करायला काही वेळ लागत नाही. किती छान झालंय बघा. चवीला तर इतकं टेस्टी लागतं की तुम्ही पुन्हा पुन्हा करून हे खाल. ह्याचे लहान लहान आता गोळे तयार करते, सात्या करतो. त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे करायचे. ज्या दिवशी आपल्याला अगदी छान चटकदार खावं असं वाटत असेल, टेस्टी, तेव्हा तुम्ही मुद्दाम हे करा.
अगदी छान तोंडाला चव येते.